डिजिटल अभ्यास या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी उमेश राठोड आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज आपण वाढदिवसाचे आकर्षक बॅनर कशाप्रकारे तयार करायचे याविषयी माहिती पाहणार आहोत तर यासाठी आपल्याला पिक्सेल लॅब नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे अशा प्रकारे पिक्सेल लॅब हे ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरून आपण डाउनलोड करून घ्यायचं आहे तर सर्वात आधी आपल्याला गुगल क्रोम ब्राउजर ओपन करायचं आहे आणि सर्च बारमध्ये आपल्याला टाईप करायचं आहे बर्थडे बॅनर डाउनलोड या ठिकाणी आपल्याला बरेच तयार केलेले बॅनर दिसतील त्यापैकी जो आपल्याला हवा असेल तो या ठिकाणी आपण निवडून घ्यायचा आहे जो बॅनर आपल्याला हवा असेल त्यावर आपल्याला प्रेस करायचा आहे शेअर इमेज यावर आपल्याला क्लिक करायचं आहे यानंतर हे बॅनर आपण फिक्सेल डॅबमध्ये बनवणार आहोत त्यामुळे फिक्सेल डॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे खाली आपल्याला बरोबरचं चिन्ह दिसत आहे त्यावर क्लिक करायचं आहे आता यामध्ये ज्यांचा वाढदिवस असेल त्यांचा फोटो या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे त्यासाठी वर आपल्याला एक प्लसचं चिन्ह दिसत आहे त्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर फ्रॉम गॅलरी गॅलरीमधला फोटो या ठिकाणी आपण सिलेक्ट करून घ्यायचा आहे ज्यांचाही वाढदिवस असेल त्यांचा फोटो आपण घ्यायचा आहे आता फोटो या ठिकाणी आपण बॅकग्राऊंड इरेझर करून घेतलेला आहे म्हणजेच पी एन जी फोटो घेत या ठिकाणी आपण घेतलेला आहे तो कशा प्रकारे करायचा बॅकग्राऊंड इरेझर प्रकारे करायचा याविषयी माहिती आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत आणि या फोटोला आपण फोटोची साईज लहान मोठी या ठिकाणी आपण करू शकतो आणि शुभेच्छुक म्हणून खाली नाव लिहिण्यासाठी या ठिकाणी आपल्याला कॅपिटल ए हे नाव दिसत आहे त्यावर क्लिक करायचं आहे टेक्स्ट आणि हे एडिटवर क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपलं नाव लिहायचं आहे आणि ओके करायचं आहे या नावाला आपण साईज लहान मोठी सुद्धा या ठिकाणी करू शकतो वेगवेगळे वे कलर या ठिकाणी आपण देऊ शकतो आणि वर आपल्याला तीन डॉट दिसत आहे त्यावर क्लिक करायचं आहे आणि एक्सपोर्ट इमेज यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि सेव टू गॅलरी आपण तयार केलेला फोटो आपल्या गॅलरीमध्ये शेव्ह होऊन जाईल अशा प्रकारे आणि हे बॅनर आपण व्हॉट्सअपवर किंवा फेसबुकवर शेअर करू शकतो तर अशा प्रकारे सोप्या पद्धतीने आणि लवकर आपण आकर्षक बॅनर तयार करू शकतो तर या ठिकाणी आपण बॅकग्राऊंड कशा प्रकारे करायचं आहे ते पाहूया यासाठी आपल्याला प्लेस्टोरवरून एक बॅकग्राऊंड इरेजर नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे त्यानंतर लोड ऑफ फोटो यावर क्लिक करायचं आहे फोटो निवडायचा आहे ज्या फोटोचा आपल्याला बॅकग्राऊंड इरेझर करायचा आहे तो फोटो या ठिकाणी आपण निवडून घ्यायचा आहे डनवर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला खाली ऑप्शन दिसतील ॲटो मॅजिक आणि मॅन्युअल यापैकी ॲटोवर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी प्रेस करायचा आहे अशा प्रकारे फोटो मागील बॅकग्राऊंड निघून जाईल आणि डनवर क्लिक करायचं आहे शेववर क्लिक करायचं आहे आणि फिनिश अशा प्रकारे आपला फोटो मागील बॅकग्राऊंड इरेझर होऊन जाईल तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा